प्रत्येक भाजपच्या आमदाराला शपथ घेईपर्यंत वाटत होतं की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी शपथ घेणार. मी कोश्यारी साहेबांना ज्यावेळेस भेटायला गेलो महामहिम राज्यपाल त्यावेळेचे, अरे अजितजी क्या हुआ, त्याच्यामध्ये कोण कोणाच्या डोळ्यात पाणी आलं हे गिरीश आपल्याला चांगलं माहिती आहे. महाजन साहेब आपण मंत्री आहात, मी चुकून गिरीशजी महाजन साहेब अंकल. शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका, त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा. अध्यक्ष महोदय, 8 महिन्यापूर्वी हे सरकार सत्तेवर आलं, एकनाथराव शिंदे देवेंद्रजींनी शपथविधी घेतला आणि घेतल्यानंतर पहिला झटका बसला. यांनी किती काही म्हणू, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि खरं बोलणार आहे. कुणी काही म्हणू, प्रत्येक भाजपच्या आमदाराला शपथ घेईपर्यंत वाटत होत की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी शपथ घेणार आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शपथ घेणार सगळ्यांना. म्हणजे आता ते राज्यपाल नाहीयेत, परंतु मी सभागृहात सांगतो, मी कोश्यारी साहेबांना ज्यावेळेस भेटायला गेलो महामहिम राज्यपाल त्यावेळेचे, अरे अजितजी क्या हो, अक्षरशः अशा पद्धतीनं त्यांचं वाक्य माझ्या कानावर आलं. मी पण म्हणलं काय, आणि आपण पण सगळ्यांनी बघितलं ना, आदल्या ते झाल्यावर स्वतः उपमुख्यमंत्री काय म्हणले, मी मंत्रिमंडळात जाणार नाही. त्याच्यामध्ये कोण कोणाच्या डोळ्यात पाणी आलं हे गिरीश आपल्याला चांगलं माहिती आहे. महाजन साहेब आपण मंत्री आहात, मी चुकून गिरीशजी महाजन साहेब अंकल. असं अनेकांचं झालेलं आहे, कुणाचं काय झालं कुणाचं काय झालं काही म्हणले, मग आपण 80-85 लोकांनी काही बंड करायचं का बंड. शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका, त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा. वर्ण आदेश आहे आणि सगळ्यांनी गप्प गुणाने ऐकलंय, त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा मोठेपणा आहे. तुम्हाला सगळ्यांनी समजून सांगितलं, अरे काहीच नव्हतं, आता किमान सत्तेमध्ये तरी जायला मिळालं, त्याच्यावरून तरी समाधान राखा समाधान माना, आणि त्याच्यातनं त्यांनी समाधान मानलं आणि सरकार सुरू झालं. सरकार सुरू झालं पहिले कितीतरी दिवस ते दोघंच होते आणि बरोबर म्हणायचे, आम्ही दोघं खंबीर आहोत, आम्ही कळू खंबीर, अरे बाबा खंबीर आहे तुम्ही तर खंबीरच. त्याच्यानंतर कसं बसं मंत्रिमंडळ वाढलं, तेही वाढून इतके दिवस झाले, पुढं मंत्रिमंडळ 8 महिने झाले तरी पूर्ण मंत्रिमंडळ काय होईना. किती जणी जर म्हणतायत कधी होईल कधी होईल, मी तर सांगतो सारखं सांगतोय, महिलांना प्रतिनिधित्व द्या. महिला भेटल्यानंतर सांग मला म्हणतात की दादा तुम्ही चांगलं सांगतायत पण आमची काव ऐकत नाही हे दोघं जण. मी म्हणलं त्यांच्या हातात काय, वर्ण सांगितल्याशिवाय ते काय करणार आहेत. अशा प्रकारची या सरकारची परिस्थिती, हे कुणी नाकारू शकत नाही. अध्यक्ष महोदय, आता मध्ये गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, ह्यांना 6 महिने पूर्ण झाल्यानंतर मतदान कुणी केलं, महाराष्ट्रातल्या पदवीधर लोकांनी मतदान कुणी केलं, महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी. जे शिक्षक पुढची पिढी घडवत असतात, जे पदवीधर सुशिक्षित समाज म्हणून ज्यांच्याकडे आपण बघत असतो, असा का चपराक बसलेली आहे की उगीच आता उगे काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. अक्षरशः नावमेद झालेत सगळे पदवीधरांनी, एका भागात नाही झालं, एक झालं अमरावती विभाग, तिथं किती जिल्हे, 5 जिल्हे, 5 जिल्ह्यातल्यांनी पदवीधरांनी नंबर एकच, एक नंबर मध्ये डॉक्टर रणजित पाटील निवडून येणार सगळे म्हणत होते. कुठं काय झालं कळलंच नाही, डॉक्टर कुठेला तर कळलंच नाही कळलंच नाही, आपला डॉक्टर कसा पडला, सगळ्यांचे धाबेदान आणले. तिथं तर 100% सीट येणार होत, तेही नाही आलं. बालेकिल्ला तेही नाही आलं. नागपूरमध्ये म्हणले आपली जातली मूठ 1.25 लाखाची, पाठिंबा देऊ पाठिंबा देऊ पाठिंबा द्यायला गेले, पण तिथंही काय झालं, सत्यानाशच झाला. तिथंही पराभव झाला, अमरावतीत पराभव झाला, मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यात पराभव झाला शिक्षकांच्या मध्ये. त्याच्यानंतर आमच्या खान्देशामध्ये, खान्देशामध्ये सारखं म्हणजे किती दिवस हा सत्ताधारी पक्ष केंद्रात सत्तेवर आहे, राज्यात सत्तेवर आहे, अनेक ठिकाणी इथं भरपूर आमदार निवडून आले, तरी दुसऱ्यावरच डोळा, दुसरा कुठला कसा आपल्याकडे येईल. मग काँग्रेसचा येतोय का,
मग राष्ट्रवादीचा येतोय का, मग आणखीन कुणाचा येतो? अरे तुमचे करा ना तयार, समोर बघितलं तर अजून 40-50 लोक आमच्यातनंच काय पावरा, आपल्या इथनच गेला ना तिकडं, का दुसरीकडनं कुठनं आला, काँग्रेस मधनं गेले. ही अवस्था. हे गिरीशजी एक मिनिट, ते आता माझं भाषण होत ना. अंकल 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 काकीला सांगितलं, काकी मग किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला. अध्यक्ष महोदय मला हे सांगायचंय की मला हे सांगायचंय, ह्याच्यातला गमतीचा भाग नाहीये की खरोखरीच आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात पण मरा आमचा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगरचा भाग असताना इथं आपल्याला उमेदवार देता आला नाही. शेवटी किती झालं तर सत्यजीत तांबे 3-3 पिढ्या काँग्रेसमध्येच त्यांचं घराणं काम करतंय, त्याच्यामुळे तिथंही त्यांचाच जय झाला. आणि अध्यक्ष महोदय ती कोकणातली सीट आहे ना, सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे, ते मात्रे कालपर्यंत शिवसेनेचे शिक्षक संघटना आहे, उद्धव ठाकरे साहेबांचे राईट हँड. परंतु तिथं काय झालं, बाळाराम पाटलांना उमेदवारी दिली, बाळाराम पाटलांना उमेदवारी दिली आणि त्यांना ऐनवेळेस लाक्षणाला. तिथंही भाजपला सत्ताधारी पक्षाला स्वतःचा माणूस घेता आला नाही, दुसराच उचल्या उचलला आणि तिथं आणून ठेवला. त्यांनाच जर यांनी तिकीट दिलं असतं आम्ही, तर मग 5-5 जागा गेल्या असत्या. काय मोठं सांगताय, असं झालं तसं झालं, हे केलं ते केलं. जर खरोखरीच 6-8 महिने दिवा लावला असता तर पदवीधरांनी शिक्षकांनी निवडून दिलं असतं तुम्हाला, इथं नाकारलंय तुम्हाला. तुम्ही बसून बोलता का, उठून बोला काय बोलतो, मी बसतो. पुण्याचा निकाल लागला ना तर आहे ते पण जाईल, अजून 2 तारखेला काय होईल एक आहे. पुण्याचा निकाल काय लागेल ते मला सांगता येत नाही, ऐका. कारण मतदारांच्या मनात काय, मी त्या सगळ्यांचा आदर कसबा आणि चिंचोडकरांचा आदरच करतो, पण पुण्यामध्ये गिरीश महाजन साहेबांच्या सहित सगळ्यांना 3-3, 4-4 दिवस बसावं लागलं ना. किती दिवस बसावं लागलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना किती दिवस बसावं लागलं, त्याच्यामध्ये काय काय तिथं घडलं आज मी बोलणार नाही. एकदा निकाल लागू द्या मग सांगतो पुण्यामध्ये चिंचवडमध्ये कुठं काय घडलं, कोण सापडलं, कोण काय करत होत, कोण सांगत होत, मताला जाऊ नका, कोण काय सांग, मताला जा म्हणून सांगत असताना काय सांगत होतो तो आता विषय नाही, परंतु त्यावेळेस सांगेल. पण एक आहे, महाराष्ट्रामध्ये त्याही बाबतीमध्ये सहजासहजी ती निवडणूक त्यांना हाताळता आलेली नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या पार्टीनं, म्हणजे आमच्या महाविकास आघाडीनं खूप चांगल्या पद्धतीनं तिथं विरोध करण्याचं काम केलेलं आहे. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि ती भावनेची निवडणूक होती, तरी भावनेची निवडणूक आम्ही होऊन दिलेली नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी बघा, कारण कसब्यातला तर निकाल सातत्याने कसा येत होता, त्याच्यावर कसब्यात सगळे ठाण मांडून कसे बसले होते, काही काहींना मोकातनं सोडल्यानंतर त्यांना घेऊन काही लोक कसे फिरत होते, आणखीन कोण काय करत होतं, ते आता राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भातलं उत्तर नाहीये म्हणून मी त्या खोलात जात नाही. परंतु मित्र अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे सरकारने देखील आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जो आपला विदर्भाचा बालेकिल्ला असताना देखील तिथं आपल्या जागा पराभूत झाल्यात, हे निश्चितपणे विचार करणारी बाब आहे.